नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी आशा करते सर्वजण खुशाल, मजेत आणि महत्त्वाचं हो वॅक्सिनेटेड असाल. तर सध्या मी हा व्हिडिओ शूट करते अमेरिकेतून, आणि अमेरिकेत सध्या बर्फ पडलेला आहे. ॲक्च्युली दोन दिवसापूर्वी खूप हेवी स्नोफॉल झाला, आणि आता तुम्हाला सगळीकडे इकडे तिकडे चोहीकडे तुम्हाला सगळीकडे बर्फच दिसेल. आणि सध्या आपल्या इंडियामध्ये पण खूप थंडी चालू आहे, आणि कुठेही फोन केला तर खूप जण सांगत आहे सर्दी झाली आहे, ताप झाला आहे, खोकला येतो आहे. तर ॲक्च्युली ही आता हे वाढतं थंडीमुळे झालं आहे की नेहमीचा सर्दी खोकला आहे की कोरोनाचं आहे माहीत नाही, ते आता ते गणित अवघडच आहे. ठीक आहे, असो जरी आजारी असाल तर मी आशा करते की सर्वजण लवकर बरे होताल. तर हा व्हिडिओ करायच्या मागे महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही आजपासून आमच्या नवीन यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे इंडिया ते अमेरिका मधली गंमत जंमत, या चॅनलला सुरुवात करतो आहे. आणि मी माझी ओळख करून देते. माझे नाव शीतल अमोल भोसले, आणि सध्या आम्ही अमेरिकेत 2 वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2020 आलो, आणि लगेच कोरोनाचं इथे आगमन झालं. आणि म्हणजे पूर्ण आमचा आत्तापर्यंतचा प्रवास आमचा लॉकडाऊन म्हणता येत नाही, कारण इथे अमेरिकेत कधीच लॉकडाऊन असं पूर्ण कधीच झालं नाही. स्कूल चालू होते, ऑफिस चालू होते, पण ठीक आहे, मास्क मँडेटरी होते, आणि लोकांचे वॅक्सिनेशन, इवन माझी 5 वर्षाची मुलगी अंशिका, तिचं पण वॅक्सिनेशन झालं आहे. इथे लहान मुलांचं वॅक्सिनेशन पण सुरू झालं आहे, 2 महिन्यापूर्वीच सुरू झालं आहे. तर बऱ्यापैकी सगळे कामकाज नॉर्मल चालले आहेत. फक्त आणि तरी पण इथे म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत 7 ते 8 लाख हा डेलीचा आकडा होता. ठीक आहे, आता ते असो हे करोनाचं काय सध्या म्हणजे खूप सा जसं युरोप आणि भरपूर देशामध्ये आता ह्या करोनाला तर म्हणजे नॉर्मल फ्लूसारखं किंवा सर्दी ताप खोकल्यासारखंच ट्रीट करायला लागलेत, आणि त्याच्यावरच जगा असं म्हणजे जनतेला आव्हान पण करत आहेत. आणि ठीक आहे असं म्हणजे जरी किती आता हा नॉर्मल झाला तरी पण करोनामुळे तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच आपले जवळचे नातेवाईक कुणी घरातलं आपलं खूप जणांना गमावलं आहे. आणि करोनाने असं जगाला किंवा आपल्या माणसांना म्हणजे न विसरणारं दुःख दिलं आहे. करोनामध्ये खूप साऱ्या लोकांची म्हणजे आर्थिक हानी झाली आहे, खूप लोकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागलं आहे, आणि खूप जण मानसिकरित्या म्हणजे डिप्रेशनमध्ये पण जाणं वगैरे. माणसं आयुष्यात येत राहतात, जात राहतात, नवीन गोष्टी आपल्याला जरी आजचा दिवस किती खराब गेला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी परत त्याच उमेदीने उठावं लागतं, आणि हेच आयुष्य आहे असं. कोरोनामुळे एकमात्र झालं की म्हणजे लोक आवर्जून एकमेकांना फोन करायला लागले, म्हणजे टाईम काढून की तब्येतीचा विचारपूस करायला लागले. आणि बऱ्याच म्हणजे हा व्हिडिओ करायच्या मागे मुख्य उद्देश म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं, तर तेव्हा मी इंडियाला आलो होतो, तर 1 महिन्यासाठी आलो होतो. आणि नंतर तेव्हा इंडियामध्ये पण करोनाची दुसरी लाट चालू होते, आणि परत लॉकडाऊन झाले, आणि इवन अमेरिकेला जायची विमानं पण बंद झाली होती. आणि त्यामुळे आम्ही 5-6 महिने आम्ही एकदम आमची सुट्टीच झाली असं झालं. आणि खरं म्हणजे 5-6 महिने आम्ही निवांत राहिलो. मग आम्ही 6 महिने तर मस्त गावी थांबलो, माझ्या मुलींनी पण एकदम गावाकडचं सगळं एन्जॉय केलं, म्हणजे गावाकडं मस्त पोहणं सगळं काही शिकले, आणि महत्त्वाचं मराठी एकदम चांगली शिकली बोलायला ती. आणि आम्ही जेव्हाही सगळ्यांना भेटत होतो, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, आमच्या गावातल्या लोकांना, तर तिथे खूप जण म्हणायचे अरे आम्ही तुमचे फेसबुकचे व्हिडिओ पाहतो, व्हॉट्सअपचे व्हिडिओ पाहतो, तर आम्हाला छान वाटतं म्हणजे तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर. तर खूप जणांनी आम्हाला सजेस्ट पण केलं की मग तुम्ही यूट्यूब का बनवत नाही, यूट्यूब बनवल्याने आमच्याबरोबर बाकीच्या पण सर्व लोकांना समजेल की इथलं कल्चर म्हणा, इथे लोक राहतात कशी, घरं कशी असतात, भरपूर काही गोष्टी म्हणजे. आणि हे बघा, इथे अमेरिकेतल्या लोकांना पण आपल्या इंडियाच्या ट्रॅडिशनबद्दल म्हणजे खूप कुतूहल असतं, म्हणजे जेव्हा सण साजरे करतो आता मी साडी घालते तर मग ते आवर्जून विचारतात की अरे काय म्हणजे
हे तुमचं अटायर आहे का, हे घालता का तुम्ही, किंवा तुम्ही काय बनवता असं. आणि इथे झालं तर ओळखी झाले तर त्यांचं कल्चर पण आपल्याबरोबर शेअर होतं, आपलं पण कल्चर त्यांच्याबरोबर शेअर होतं. आणि मग असंच मग खूप लोकांनी असं, आणि आम्ही गेल्यानंतर पण आम्हाला खूप सारे कुणी पण फर्स्ट टाईम भेटत असेल तर, अरे मग तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, कसे असतात घरं, आणि माझी आजी तर आजीचा प्रश्न, दगडमाती कसे असतात, आणि का ग मी जशी नऊवारी साडी घालते तशी तिथल्या पण बायका घालतात का नऊवारी साडी, म्हणजे असे खूप सारे प्रश्न, खूप म्हणजे खूप सारे प्रश्न. आणि खूप लोक विचारायचे आता इंडियात आल्यावरती कसं वाटतं आहे, तर मी त्यांना एवढंच म्हणायचे की आपल्या मातीत असणं, आपल्या आभाळाखाली असणं आणि आपल्या लोकांमध्ये असणं खूप फरक आहे. आणि म्हणजे ती फिलिंग म्हणजे शब्दात पण सांगता यायची नाही. आणि ठीक आहे, असं आमचं सध्या आता काही वर्ष आम्ही इथे आहोत ट्रान्सफर झाल्यामुळे, तोपर्यंत इथलं काही आयुष्य इथलं जगून बघूया असं आम्ही, म्हणजे मी आणि माझ्या हस्बंडने विचार केला, ठीक आहे आपण म्हणजे जे आपण व्हिडिओ व्हॉट्सअप किंवा जे आमच्या नातेवाईकांना शेअर करू ते आपण यूट्यूब एक माध्यमातून सगळ्या आपल्या भारतीय लोकांना सर्वांना म्हणजे इथलं का बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला दाखव. ॲक्च्युली आता हे मास्क आणि चष्मा एकत्र घालायचं म्हणजे त्या चष्म्यावरती सगळं दुखं साचतं असं होतं, म्हणजे ते पण व्यवस्थित घातलं तरच, नाही ते दुखं साचल्यावरती असं वाटतं वायपर पाहिजे होतं. आम्ही दोघं पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत आणि मी सर्वात पहिल्यांदा 2018 माझ्या ऑफिसकडून आले होते, बट ते शॉर्ट टर्म होतं, म्हणजे B1 व्हिजावरती मी एक ऑलमोस्ट 1 महिन्यासाठी आले होते. आणि मग आत्ता 2020 माझ्या हस्बंडची ट्रान्सफर झाली, तर ती काही वर्षा तिकडे ट्रान्सफर झाली आहे, तर मग आम्ही काही वर्ष आहे इथं आमचं वास्तव्य आहे, तर मग त्या काळामध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला जेवढं काही दाखवता येईल आम्हाला जसे व्हिडिओ बनवता येतील आम्ही ते शेअर करू. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नाही आवडलं तर त्याचा विचार नाही केला अजून मी,